मुळा धरण बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून मोबदला न दिलेल्या शेतकऱ्यांना ते सध्या कसत असलेल्या शेतजमिनीच्या उतार्यावर त्यांचं नाव लावून त्यांना मालकी हक्क द्यावा अशी मागणी सह्याद्री छावा संघटनेनं केली आहे. जिल्हा उद्योग केंद्र तसंच महात्मा फुले महामंडळाअंतर्गत मंजूर कर्ज प्रकरणे नाकारणाऱ्या नॅशनल बँकेच्या मॅनेजरवर कारवाई करण्याची मागणी करीत संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं. उपोषणात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे, विनोद साळवे, सहादू दोंदे, पोपट दोंदे, विजय जगताप, सिद्धार्थ पाटोळे, आशा दोंदे, सिंधू साळवे, इंदू पंडित, ज्योती पाटोळे, सविता जगताप, हिराबाई जाधव, रमाकांत दोंदे, अश्विनी पंडित, सागर साळवे, मिलिंद गायकवाड, अविनाश कांबळे, दत्त वामन, राम कराळे आदी सहभागी झाले होते. आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे छावा संघटनेच्या वतीने मी रावसाहेब काळे, छावा प्रदेशाध्यक्ष, प्रदेश कार्याध्यक्ष, आज मुळा धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्याच्या बदल्यात त्यांना मोबदला दिलेला नसून याबाबत अनेक वेळा यांनी पाठपुरावा केला, संबंधित विभागाकडनं त्यांना कुठलेही असे ठोस निर्णय भेटलेले नसून आज आम्ही या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या नावावर ज्या कसत असलेल्या सध्या या जमिनीच्या सातबारा या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासंदर्भात आम्ही आज या ठिकाणी उपोषण पुकारलेलं आहे आणि जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत अद्याप आम्ही हे आमचं उपोषण चालू ठेवणार आहोत. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.